शहर में नगर पालिका चुनाव के रहते बीसीएन न्यूज द्वारा खोज पार्षद की संकल्पना के रहते अभी तक तीन प्रभाग के जनता से बीसीए न्यूज सीधे रूबर हुआ है खोज पार्षद की संकल्पना को आगे बढ़ाते हुए प्रभाग क्रमांक चार संत ज्ञानेश्वर वार्ड के युवा वरिष्ठ नागरिक महिला से सीधे बात करके पाँच साल में पार्षद द्वारा किए गए कार्य का मूल्यांकन करके नए पार्षद की खोज में छुटा है तो 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 प्रभा क्रमांक चारमध्ये रेटे कॉलनी ह्या प्रभागात ह्या ह्या परिसरात किंवा ह्या दादांना विचारून काय म्हणणं आहे पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक आपल्या परि संपर्कात होते का है है? नगर हो नगरसेवक आमच्या संपर्कात नंबर आले आम्ही ज्या जे म्हणजे त्यांना मागी आपण मांडणी केली त्या त्या पद्धतीने त्यांनी म्हणजे आम्हाला सहकार्य केलं आजपर्यंत आणि हा रोड आहे हा रोड मंजूर आहे आणि नाल्याही मंजूर आहे परंतु ह्या म्हणजे प्रभातक्रमामध्ये आमच्या जे बाजूबाई विसवीस वाटे फु रोड झाले ते वीसवीस फुटाहून दहा दहा फुटाचं त्यांनी अतिक्रमण केलं लोकांनी त्याच्यामुळे ह्या नाली आहे हे रोड होऊ शकले नाही त्याच्यामुळे नाही तर नगरपालिका नगराध्यक्ष साहेब आले त्याच्यावर बोललो मी नेहमी नेहमी गेलो बोललो त्याच्यासोबत रोडबद्दल नालीबद्दल पण अजूनपर्यंत म्हणजे अतिक्रमण त्यांचे रोड काय होऊ शकले नाही नाही सर ह्या ह्या सगळ्या गोष्टीबरोबर पण आपल्या नगरसेवकांनी पाठपुरावा केला का प्रत्येक ठिकाणी नगरसेवकांनी पाठपुरावा केला म्हणते रोडची परिस्थिती तशी दिसते आहे इथं नाल्याची परिस्थिती तशी नाल्याची परिस्थिती म्हणजे इकडे नेमकी नगरसेवक तुम्ही म्हणता पाठपुरावा केला सगळ्या गोष्टी केल्या तर ह्या ही परिस्थिती का बरं राहिली साडेचार वर्षात ही परिस्थिती म्हणजे इकडे समोर प्लॉट आलेला आहे प्लॉट आल्यामुळे तिकडे काही पाणी निघत नाही नाले निघत नाही त्याच्यामुळे असा रोडवर गेला की इकडं चढ आला त्याच्यामुळे तर नाले आणि रोड बनू शकला नाही ज्या नाल्या तास रोडही धोला नाल्या नाल्याचे कामं सगळे आहे प्रगतीपथावर शहरातले पा कामं सुरू आहे हो। तेव्हा ह्या सगळ्या साडेचार वर्षात आपले न आमचा विषय वरता नाही आहे आमचा विषय आहे फक्त नगरसेवका पुरता आहे शोध नगरसेवकाचं ही संकल्पना घेऊन जा नगरसेवकांनी हे कार्य का बरं नाही केले सेवक आले त्यांनी पाठपुरा नेहमी नेहमी परंतु ह्या याच्यामुळे अतिक्रमणामुळे हे रोड होऊ शकले नाही आणि नाले होऊ शकले नाही मेन गोष्ट म्हणजे ही आहे भाग क्रमांक चारमध्ये संत ज्ञानेश्वर वाट तेलंग पेट्रोल पंपच्या पाठीमागे तेव्हा या ताईंना हो का का विचारूया या पाच वर्षात म्हणजे नगरसेवकाचा कार्यकाळ कसा राहिला आणि त्यांच्या काय समस्या राहिल्या काय समस्या आहे या वाटात या वाटामध्ये काही नाही रोड वगैरे काहीच बनवले नाही आहे यांनी आणि नळाचं पण कसं आहे केलेलं आहे अर्धवट काम सोडून दिलं आहे आणि अर्धवट केलेलं आहे त्यांनी त्यांनी असं पूर्ण काम केलेलं नाही आहे एकूण तुमचं म्हणणं आहे का नगरसेवकांनी यावर लक्ष नाही दिलं आहे परिपूर्ण हो हो बिलकुल काही लक्ष देत नाही आणि जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे बोलतात ते तसं काहीच करतात नाही ते आता काही भरपूर काही काही पाच सहा महिन्यानंतर आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकी लागतील तेव्हा या नगरसेवकांना आपण काय मेसेज देणार आहे किंवा आपण नवीन प्रभावी नेतृत्व देणार आहे आपण नवीन वगैरे काहीच नाही ते बोलतात तसे करून नाही दाखवतात मी असं करते मी रोड करते मी नळ करते त्यांनी काहीच केले नाही अजूनपर्यंत म्हणजे एकूण नगरसेवकांनी आपल्याला आतापर्यंत आश्वासन दिले दिलेलेच आहे पण अजूनपर्यंत कंप्लीट कम्प्लीट केलेलं नाही आहे त्यांनी काम इथे ताईच्या ज्या नगरसेवकांनी त्या आश्वासन दिले आहे आश्वासनं देऊन ते आश्वासन पूर्ण नाही केले आहे किंवा ज्या समस्या अजूनही परिपूर्ण समस्याचं निराकरण झालेलं आहे अशीच काय असेच काही का म्हणणे इथे तायचे आहे बा क्रमांक चारमध्ये संत ज्ञानेश्वर वाट या परिसरात तेलम पेट्रोल पंपच्या पाठीमागे तेव्हा या ताईंना विचारलं काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे ना सर इकडे कचऱ्याच्या गाड्या बरोबर येत नाही दोन तीन दिवसाच्या बाद तरी गाडी यायला पाहिजे आणि डस्टबिन पण वाटलेले नाही यांनी डस्टबिन वाटाय विचारायला गेली मी त्यांना की ताई डस्टबिन देतात का तर हो वाटू म्हणे पण त्यांनी काही अजूनपर्यंत डस्टबिन दिलेले नाही इथे पाणी समस्या हा सगळ्यात म्हणणे मोठा मुद्दा आहे किंवा पाणी समस्येबद्दल काय म्हणणं आहे तुमचं पाणी समस्येबद्दल त्यांनी नळ व्यवस्थित सोडायला पाहिजे आणि दोन तरी दिवसाच्या बाद नळ यायला पाहिजे कारण की पाणी इथे समस्या आहेच पाण्याची या विषयावर कधी नगरसेवकांनी नगरसेवकांनी लक्ष दिलं का नाही नगरसेवकांनी लक्ष दिलेलंच नाही विचारायला सुद्धा आले नाही की नळ व्यवस्थित येते की नाही येत बा विचारायला पण आले नाहीत ते एकूणच इतक्या नगरसेवकांनी हो यांच्या यें यांच्या ज्या मागण्या आहे किंवा यांचे जे प्रश्न होते ते म्हणजे लक्ष नाही दिलं आहे त्यामुळे यांच्या ज्या संप, संप, समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण निराकरण इथं झालेलं नाही असेच काही समस्या इथं वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक चारमध्ये दिसत क्रमांक चारमध्ये म्हणजे चार संत ज्ञानेश्वर या वार्डात संत ज्ञानेश्वर या वार्डात किंवा ताईंना विचारूया काय काय म्हणणं आहे काय समस्या आहेत या वार्डात पाण्याची भरपूर समस्या आहे उन्हाळ्यामध्ये आमच्या इकडे पाणीच नसते याबद्दल नगरसेवकांनी कधी लक्ष दिलं का ह्या पाणी समस्येवर आ, या दोन वर्ष आधी वर्गण्याच्या इकडून येत होते टँकर पण ह्या कोरोना काळामध्ये तर भरपूर त्रास झाला कोरोना काळ झाला त्याच्यानंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला शहरात तेव्हा नगरसेवक आपल्या दारी आले किंवा आपल्या समस्या ऐकून घेतल्या का नाही आमच्या घरपर्यंत कोणीही आलं नाही पाणी समस्या म्हटलं म्हणजे भीषण समस्या इथं प्रत्येक वेळेस राहिलेली आहे त्याचं निराकरण आतापर्यंत नाही झालं समोर जे आहे नगरपालिकेच्या काही निवडणुका काही दिवसा निवडणुका काही दिवसांनी लागणार आहे तेव्हा तुम्हाला काय काय म्हणजे मॅसेज द्यायचा आहे नगरसेवकांना की जे काम अधुरे आहेत बा ते पूर्ण करावे जसे रोड आहे त्या नळाची सोय केली ते नळाला पुरेसं पाणी द्यायला पाहिजे एक दिवस आड सोडायला पाहिजे एकूण आपण नगर नगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागणार आहे त्याच्यात नवीन नेतृत्व देणार आहे प्रभावी नेतृत्व देणार आहे असं काही म्हणणं आहे का तुमचं नाही तसं काही म्हणत नाही मी आता जे आता उभे राहतील आणि निवडून येतील त्यांना बोलायला गेलं तर यांचं झालं ना <laughs> ताईचं एकूणच म्हणणं आहे का नगी नवीन जे नगरसेवक आहेत ती त्या ते, त्यांच्याकडून ज्या समस्या आमच्या राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करून घेऊ किंवा प्रभावी नगरसेवकच इथं निवडून आले पाहिजे असं काही म्हणणं आहे